आताच्या घडीतली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा झटका आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला. या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल असं स्पष्ट लिहिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात 8 महिन्यापूर्वी सर्वात मोठा भूकंप आला होता. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात 40 आमदारांच्या समोर बंडखोर केली होती. एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांना आपल्यासोबत घेऊन सुरत त्यानंतर गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मिळून सत्तांतर घडवून आणलं होतं. या घडामोडीनंतर ठाकरे गट केंद्रीय निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टात गेला होता. गेल्या 8 महिन्यांपासून याबाबत सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगात शिंदे आणि ठाकरे दोन्ही गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. एकनाथ शिंदे गटाच्या वकिलांनी आमच्याकडे सर्वाधिक लोकप्रतिनिधी असल्याचा युक्तिवाद केला होता. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारिणी, प्रतिनिधी सभा याबद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत. मुंबई प्रतिनिधी, मराठी एस न्यूज. अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेब आणि आनंदिगे साहेबांच्या विचारांचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या विचारांबरोबर एकरूप झालेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य हजारो लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात भारतीय घटनेत बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो आणि आम्ही निर्णय घेतला या राज्यामध्ये जो घटना आहे, नियम आहे, कायदा आहे आणि आमचं सरकार जे आहे या घटनेच्या आधारावर स्थापन झालं, कायद्याने झालं, नियमाने झालं. त्यामुळे आजचा जो निर्णय आहे निवडणूक आयोगाने दिलेला तो बाय मेरिटवर दिलेला निर्णय आणि हा निर्णय दिल्याबद्दल मी निवडणूक आयोगाला देखील मनापासून